प्रकल्पासाठी निश्चित सहकार्य लाभले आहे. डॉक्टर मोरकुआ बेगडे यांचाही सन्मान होत आहे.
माजी सरपंच प्रकाश बेगड़े, आनंद गोगड़े, रमेश शेळके, मान्यवर अन्य व्यासपीठ इथे भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय ढगेंना आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत, सन्माननीय बंधारे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत, मान्यवर अन्य विनंती आपण व्यासपीठावर यायचे। ढगेंना सन्माननीय बंधारे आपल्या समीप आलेले कार्यकर्ते कृपया आपण व्यासपीठावर येत समोर इकडे सर। थँक यू। मान्यवरांच्या शुभास्ते त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे अशा मान्यवरांचा सन्मान होत आहे। थँक यू। म्हणजे पंचायत समितीचे माजी उपसभापती भानुदास पांथरे यांचंही शुभागमन झालेलं आहे। संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। उपसरपंच वैभव पवळे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी भानुदास पांथरे आपल्याला विनंती व्यासपीठावर यायचे। वैभवजी पवळे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। बहुजन गावचे माजी सरपंच राहुल मुदाळे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। ऐकले समोर जरा या ठिकाणी मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। धन्यवाद। यानंतर सरपंच सन्माननीय हनुमंत सुर्वे यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचाही सन्मान होत आहे। तसेच भोकवडे ग्रामपंचायतीच्या वतीनंही सन्मान होईल। हा सन्मान करण्यासाठी योगेश गोडांबे, रमेश शेळके, आनंद गोगळे आणि प्रकाश ढेरे माजी सरपंच मंडळींना विनंती आपण व्यासपीठावर या आणि मंत्री भोजनांचा आपल्या गावच्या वतीनं सन्मान करायचा आहे। ग्रामपंचायत सदस्य भोकर ठेगडे आपण एक उपाय व्यासपीठावर यायचे। भोकवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान करतील सरपंच योगेश गोडांबे, माजी सरपंच प्रकाश बेगडे, आनंद गोगळे, रमेश शेळके, मान्यवर या ठिकाणी मोदयांचा संस्कृती। तसेच मुळशी पंचायत समितीच्या वतीनं गटविकास अधिकारी सौभाग्यवती शालिनीताई कडू मॅडम आपणही मंत्री मोदयांचा या ठिकाणी मुळशी पंचायत समितीच्या वतीनं सन्मान करायचा। बाळासाहेब तगडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। शिवाजीराव तगडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। काकासाहेब कवळे आपलंही शुभागमन होत आहे, मनपूर्वक हार्दिक स्वागत। काकासाहेब कवळे आपल्याला विनंती व्यासपीठावर यायचे। गणेशराव करमकर, सागर ताम्हाणे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। संतोष तापके आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। समोर सर सगळे। योगेश सुतार, रोहिदास तगडे मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। प्रकाशित बांगवडकर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। कोटवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं मंत्री महोदयांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे। मॅडम समोर जरा। संतोष सगळे आपलं हार्दिक स्वागत। शंकरराव दुधाळे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। संतोष कोळी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी भाजपा प्रमुख समितीच्या वतीनं अध्यक्ष के के पवार मंत्री महोदयांचा सन्मान करतील। भट्ट तालुक्याच्या अध्यक्ष या ठिकाणी सविताताई दगडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सविताताई धमाल, स्वातीताई धमाल यांच्या शुभास्ते मंत्री महोदयांचा सन्मान झालेला आहे। के के पवार आपण मंत्री महोदयांना या ठिकाणी सन्मानित करायचे। कोटवडे मंडळ अधिकारी मॅडम असलं आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत। माजी चेअरमन शंकरराव वाईकर त्या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण या सभेस ग्रामस्थांना संबोधित करण्यासाठी विनंती।
एक 10 मिनिटांनी फोन करतो मी सर्व कार्यक्रम आते सर्वप्रथम ज्या कामाकरता मी आलो होतो ते भूमिपूजन झालं असं घोषित करतो आणि गोरखचं आणि त्याच्या सर्व पार्टनरचं अभिनंदन एवढ्याकरता करतो की गोरख हा माझा जुना आणि लाडका मित्र आहे. अनेक प्रकल्प अनेक योजना या साऱ्या परिसरात करण्याच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षात तो मला बोलवतो. मी त्याच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांना एका दुसरा पुढे मागे झाला असेल तर मी येतो आणि म्हणून भूमिपूजनाचा हा कार्यक्रम होतोय. यानिमित्ताने श्री शंकरराव मांडेकर, वामनराव दगडे, सविताताई दगडे, सुहासराव गुण, निवृत्ती सुदामराव, निवृत्तीबिराव भेगडे, नामदेवराव किलारे भिलारे, अशोक काठे, तात्या देवकर, राहुल दुधाळे, नितीन कोकाटे, वामनराव दगडे, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, योगेश गोडांबे आणि अनेक आमचं मित्रपरिवार आहे. आजे मारणे आहेत, त्याच्यानंतर आमचे बाळासाहेब अंबराळे इथे दिसत आहेत, सविताताई तर आहेत, दुसरे आमच्या दर्जे काही आहेत, उदयकर आहे, प्रल्हाद आहे. आता सगळ्यांची नावं वेळ्याभावी घेत नाही, समोरही अनेक ओळखीची मंडळी बसलेली आहेत. मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की गेल्या अनेक वर्ष ह्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करत असताना असं एक लक्षात आलं की या मुळशीतला मावळबादला माझा शेतकरी थोडस शेतीचा व्यवसाय तोट्यात चालल्यामुळे किंवा पाण्याअभावी पाहिजे तशी शेती करू शकत नाही आणि मग तो काय करायचा की आपली जमीन विकायचा. तर माझ्याकडे जो कोणी यायचा त्याला मी म्हणायचो बाबा तुझ्या पाया पडतो पण तू जमीन विकू नको. आणि ज्यांनी जमीन विकली त्यांचं मी दृश्य बघायचो की जमीन विकली हे सांगायला स्कॉर्पिओ गाडीत नाही यायचा, हातामध्ये मोर्चा येणार नाही एवढ्या अंगठ्या असायच्या, गळ्यात दिसणार नाही एवढी मोठी लॉकेट असायची आणि मग दिवस रात्र जो कार्यक्रम नको करायला तो करायचा. मला वाईट नव्हतं वाटत, एखाद्याच्या अंगावर सोनं आलं गाडी आली तर आनंदच वाटायचा. पण दोन चार वर्षांनी परत भेटायचा तेव्हा पीएमटीने यायचा, आता ते आणखी असायची, लॉकेटची जागा काळ्या घंट्याने घेतली असायची आणि मग तो म्हणायचा की भाऊ मला कुठंतरी नोकरी बघा. आता नोकरी तर सगळ्याच्या बाजारात मिळणं अवघड आहे आणि म्हणून दुःख आणि वाईट या गोष्टीचं वाटायचं की जो इथला राजा आहे, जो इथला धनी आहे, मालक आहे, तो दोन पैशा करता आपली प्रॉपर्टी फार मातीमोल भावात नको त्या लोकांना विकतोय आणि ती लोक मात्र कायमस्वरूपी श्रीमंत होतात. मी एक उदाहरण आहे माझ्या डोळ्यापुढे नावं आणणावं सकट की अशी दोन चार पाच एकर जमीन विकली आणि दोन चार पाच वर्षामध्ये कंगाल झाले, नोकरी मिळेना, आपल्या जमिनीवर ज्यांनी इमारती बांधल्या त्या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करण्याची वेळ त्याच्यावरती आली. मला फार दुःख झालं. त्याचं कारण अशा करताय की जो या इमारतीचा मालक पाहिजे, ज्याने या इमारतीच्या माध्यमातून 10 लोकांना नोकरी व्यवसाय केला पाहिजे, ज्याला गावामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, तो आज कंगाल झालेला. आणि म्हणून मला गोरखचं कौतुक या निमित्ताने वाटलं आणि मी इथं असणाऱ्या माझ्या अनेक तरुण मित्रांना आणि वडीलधारे मंडळांनाही सांगू इच्छितो की मी आता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तुम्हाला तुमची जागा डेव्हलप करण्याकरता जे काही लागेल मदत, आधी पैसे लागले माझ्या खिशात नाही पण दुसऱ्याच्या खिशातलं काढून तुम्हाला देईन, एवढं लक्षात घ्या. म्हणजे बँकातलं काढून देईन, चांगला कोणी आपलाच माणूस घेऊ त्याच्याबरोबर करा, चांगले आर्किटेक्ट देईन. पण मला असं व्हायला पाहिजे की माझा इथला शेतकरी हा श्रीमंत झाला, त्याची मुलं इंग्लिश शाळेत जायला लागली, त्याच्या सुना चांगल्या शिक्षित येऊ लागल्या आणि तो देखील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून या गावामध्ये खेडेगावामध्ये राहतो आहे, असं चित्र असं स्वप्न माझ्यासारखा कार्यकर्ता पाहतो. आणि म्हणून
बोनसने जेव्हा सांगितलं की मी माझ्या इथं स्कीम करतोय तेव्हा मी म्हटलं बाकी दोन कार्यक्रम बाजूला ठेवू, पहिलं तुझ्या कार्यक्रमाला मी येणार आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं होतं. मित्रांनो, या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक प्रश्न आहेत, गावकऱ्यांचे प्रश्न आहेत, या भागाच्या डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत, ते आपण करू. सरकार वचनबद्ध आहे, तुमचे रस्ते चांगले झाले पाहिजेत, इथं नदीवर पूल झाले पाहिजेत, इतर साधनं मिळाली पाहिजेत आणि या परिसरात लोकांना ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो, एमएसईबीचे वायर सगळे इकडे आले पाहिजेत, पोलीस स्टेशन इकडे आली पाहिजेत आणि हा सारा परिसर आपण असा करू की या भागातल्या सगळ्या लोकांना काम करण्याकरता ज्या सुविधा पाहिजेत. सरकारी देखील दप्तरात तुमचा वेळ नाही जाता कामा. माननीय मुख्यमंत्री आपले तरुण आणि हुशार आहेत, त्यांनी आता एखादी फाईल एखाद्याकडे महिनाभर राहिली तर ती मंत्रालयात कळेल की ही फाईल महिनाभर राहिली, त्याला विचारण्यात येईल की तू महिनाभर का ठेवली. एक तर ऍक्सेप्ट कर, रिजेक्ट करायची असेल तर कारण त्याच्यावर लिही, पण फाईल दुसऱ्या दिवशी पुढे गेली पाहिजे. हा जुना कायदा आहे, याला फाईलचा कायदा असंच म्हणतात, पण आम्ही त्याचा पाठपुरावा मंत्रालयात करतो. आता घरात कॉम्प्युटर बसून तुम्हाला करता येईल, कोणालाही भेटण्याची गरज नाही. उशीर झाला तर वरिष्ठांना तुम्ही कॉम्प्युटरवर कळवू शकता आणि ह्याच्यानंतरचे व्यवहार टेबला खाल्लं जे होत होते ते टेबला वर्ण कसे होतील हे बघण्याचं काम पालकमंत्री म्हणून. आणि तुम्हालाही सांगतो मित्रांनो, थोड्या काही सवय आपण पण लोकांना लावतो. आपल्यालाही वाटतं जाऊ देना कशाला वेळ घालायचा, द्या 1,500 रुपये मोकळं करा, या सवय आपण पण वाढवल्या. तुम्हाला पैसा द्यायचा ना चांगल्या गोष्टी करता, चांगल्या संस्थांना द्या. आज आपल्याकडे अनेक गतिमंद अंध शाळा, चांगल्या शाळा, गोरगरीब मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाकरता तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्यातले 2 पैसे खर्च करा, पण आपण भ्रष्टाचाराला उत्तेजन देऊ नका. मला सांगा की अमुक अधिकारी आपल्याला अडवतोय, अमुक ठिकाणी मला पैसे मागताय. पैसे चांगल्या कामाकरता जरूर खर्च करा. अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर अशा व्यासपीठावर बोलून त्यांचा सत्कार करा, पण आपण कुठल्याही प्रकारे 2 नंबरच्या कामाला प्रोत्साहन देऊ नका. हे सरकार 5 वर्षामध्ये पारदर्शक पद्धतीनं चांगलं काम करून सामान्य माणसाला सेवा आणि त्याच्या कामाला प्रोत्साहन कसं मिळेल हे आम्ही बघणार आहोत. आणि म्हणून एक चांगलं वातावरण आपण इथे तयार करू. मी त्याच्यात एक पथ्य पाळलेलं आहे, पालकमंत्री म्हटल्यानंतर मी मागे बघणार नाही कोणी काय केलं, पण तुम्हाला मी आज सांगतो या जिल्ह्यामध्ये सोमाटण्याला माझी वडलोपार्जी थोडीशी जागा आहे आणि बाकीची माझी सगळी शेती अमरावतीला आहे. मी मंत्री आणि आमदार झाल्यापासून 1 इंचाची देखील माझी जागा कुठेही नाही आणि मी असेपर्यंत होणार पण नाही. नाहीतर मग हे काय होतंय, बोलत तू करतोय ना स्कीम, मग ठेव 2 फ्लॅट मागे. अरे कशा करता 2 कशा करता, हे 52 फ्लॅट पाहिजे हे असं मानणारं मी आहे. एवढेच नाही, ते चांगली लोक व्यवसायाच्या निमित्ताने येणार, त्यांना चांगली सेवा दे. आणि शेवटी माणसाला आयुष्यात काय घेऊन जायचंय, कोण बंगला वर नेणार आहे, कोण फार्म हाऊस वर नेणार आहे, कोण सोन्याची कोठडी वर नेणार आहे. चांगलं काम करेल तर त्याचं नाव लोकांच्या मनामध्ये येईल, असं चांगलं काम करण्याची शपथ, मंत्रिपदाची शपथ घेताना मी घेतली. आणि म्हणून एक चांगलं वातावरण करू, एकमेकांना मदत करू, काम करणाऱ्याला सहकार्य करू. आणि म्हणून गोरख तुला मनापासून मी शुभेच्छा देतो. आज खूप मोठ्या प्रमाणावर या भागातले स्थानिक लोक जमलेत, त्यांना या नवीन सरकारचा आणि नवीन मंत्र्यांचा संदेश देखील ह्या निमित्ताने जाईल आणि म्हणून मी येण्याचं तुमच्या इथे मान्य केलं. आज खूप कार्यक्रम होते, आपल्या एका शाळेचं उद्घाटन झंकोडीला, पण मी गोरखला म्हणलं थोडा थोडक्यात कार्यक्रम कर, मी तुझ्याकडे नक्की येतो. या भागातील ग्रामस्थांना पण आश्वस्त करू इच्छितो की या परिसरात असणाऱ्या डेव्हलपमेंटच्या कामाकरता मी समस्त गावकऱ्यांची, 5-7 गावातल्या लोकांची एक वेगळी बैठक 3 आठवड्यानंतर, कारण मला त्याचा आधी अभ्यास करायचा आहे. खूप मोठे मोठे प्रोजेक्ट इथे होत आहेत, त्याच्याकरता रस्ते आता इथे पाहिजे, पोलीस यंत्रणा अजून इथे दिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था टिकली पाहिजे, एमएसईबी आहे त्याचे प्रश्न आहेत, ते सारे प्रश्न आपण भविष्य काळामध्ये सोडू. आणि सामान्य माणसाला मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे कोणी माणूस डायरेक्ट येऊ शकतो, मी माझ्या ऑफिसला अँटी केबल ठेवलेली नाही, मला कोणी दलाल लागत नाही, मला मध्यस्थ लागत नाही, कोणी मला फोन करायचा डायरेक्ट मला भेटायला यायचं, मला पत्र द्यायचं नाही की त्याला माझं उत्तर किंवा फोन जाईल की अमुक वाजता मला भेटायला ये म्हणून.
की सगळे मजे साखळे आपण तोडून टाकू, याच्यामुळेच वाटळ झाले सगळं. आणि म्हणून आपल्या कायम संबंध राहिले पाहिजेत, ते संबंध राहावेत. मी तुमच्याकरता कायम उपलब्ध आहे हे सांगण्याकरता फक्त इथे आलो. नाहीतर पटकन गाडी झाला असतो, नारळ फोडला असतो आणि गेलो असतो. पण हा देखील संदेश गेला पाहिजे. म्हणून एका चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला इथे मिळाली. मी गोरखपूरला मनापासून धन्यवाद देतो. आणि आता स्कीम झाली की चाव्या द्यायला पण मलाच बोलो. मी तुझ्याकरता तेव्हा पण वेळ काढणार. आणि चांगल्या पद्धतीने काय झालंय, या बांधकाम व्यवसायात देखील काही प्रवृत्ती अशा घुसल्या की मी त्याचं सारं वर्णन इथे करत नाही. एक लोकांना कळू दे की एक स्कीम घेतली, पूर्ण केली, त्याचं सोसायटी रजिस्ट्रेशन केलं, त्याचा रस्ता आजूबाजूच्या सोयी केल्या, काही मात्र राहिलं नाही, मग दुसऱ्या स्कीमला हात घाला. नाही तर 10 ठिकाणी आपण तोड घालायला गेलो तर नंतर तोड लपवावं लागतं अशी वेळ येते आपल्याला. आणि म्हणून मी तुला शुभेच्छा देतो, तू चांगलं काम करणार आहे. तुझ्याबरोबरचे अनेक सहकारी इथे आहेत, त्यांनी केवळ घरच बांधावीत असं नाही, वेगवेगळे उद्योग असतील. मी आता येताना एक अॅक्रेलिकची फॅक्टरी पाहिजे एका ताईंची. आशियातनं देशातनं त्यांना इथे ऑर्डर येते. म्हणजे ह्या भागातला नागरिक आज देशात सप्लाय करतो अशी स्थिती भविष्य काळामध्ये आपल्याला करायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या नागरिकांना मी शुभेच्छा देतो. चांगले शासकीय अधिकारी इथे येतील, काम करतील, असतील त्यांना प्रोत्साहन द्या. चांगलं काम करत नसतील त्यांची माझ्याकडे तक्रार करा. आणि तुम्ही देखील चांगलं काम करताय का नाही ही पाहण्याची माझी नेहमीच एक वेगळी यंत्रणा असते. तुम्हाला कोणाला माहित नाही की माझं एक माणूस एक व्यक्ती इथं आहेच ऑलरेडी. थोडूताई ज्या आहेत आमच्या इथल्या त्या माझ्या अमरावती जिल्ह्यातल्या राहणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्ही इथं काय करता ते हळूच माझ्या कानामध्ये पण सांगणार आहे. चांगलं काम करतात त्यांचं पण मी कौतुक करतो. आणि या साऱ्या परिसराचा विकास भविष्य काळात आपण करू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. या ठिकाणी अनुभवशील करण्यापूर्वी गोरखपूर यांचे मित्र सागर प्रामाणी यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांना विनंती, आपण या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात. आपण व्यासपीठ द्यायचं त्यांच्या बरोबर गणेश करंकर, संतोष तापकीर, प्रकाश प्रदीप बालोरकर. आपण व्यासपीठ द्यायचं. कार्यक्रम तुम्हाला वेळ माग, तुझ्या कार्यक्रमाचा तुला मी नक्की वेळ देईन. तुम्हाला पत्र दे आणि अनुभव घे, सगळे समोर घे. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आपले पुणे जिल्ह्याचे पालक माननीय अभिनय गिरीजी बापट, महाराष्ट्राचे अन्न नागरी व पुरवठा मंत्री, संसदीय कामकाज मंत्री या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यांचं अशोकांच्या वतीने आणि जमलेल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक